आपण पाहताय तिचा जागर समस्या तुमची पाठ पुरावा आमचा नमस्कार तिचा जागरमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातली पूरपरिस्थिती बघता केंद्राकडे सहा हजार आठशे कोटी रुपयांची मागणी केली आहे वेळ पडली तर कर्ज काढू पण पश्चिम महाराष्ट्रातल्या जनतेचं पुनर्वसन करू असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे महाराष्ट्रातली पूरपरिस्थिती लक्षात घेता केंद्राकडे सहा हजार आठशे कोटी रुपयांची मागणी केली आहे पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वेळेप्रसंगी कर्ज काढू पण त्यांचं पुनर्वसन करू असा शब्द महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे प्रत्येक आठवड्याला होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा आढावा घेतला जाईल त्यासाठी प्रशासनाला सूचना केल्या जातील असं पाटील म्हणाले ते पुण्यातील शासकीय बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते राज्यात चार लाख त्रेपन्न हजार लोकांना पूरपरिस्थितीतून बाहेर काढलं चालू परिस्थितीत राज्यात पाचशेपेक्षा अधिक निवारा केंद्रांवरती तीन लाखपेक्षा अधिक पूरग्रस्तांना स्थलांतरित करण्यात आलं आहे अशी माहितीही पाटील यांनी दिली दरम्यान पूरग्रस्तांनी चिंता करू नये राज्य शासन त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं आहे अशी ग्वाही देखील चंद्रकांत पाटील यांनी दिली ब्युरो रिपोर्ट ती जागर